की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली, एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय, कुठं घोडा अडलंय, कुठे घोडा अडलं भेटलं नाही. मी तुम्हाला सांगतो, मी अगदी मन मोकळेपणाचा माणूस आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे. मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरणं असतातला माणूस नाही आहे. मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे. नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते, मोठी आहे. आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता. मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा NDA आमचे NDA देशामध्ये NDA आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही. त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला, माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका. तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल. आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे गेला ते, आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे, एवढं आपण काम केलं आहे. त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे. पुन्हा महायुती म्हणून या ही महायुती मजबूत आहे. महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मँडेट दिलेलं आहे, मँडेट दिलं आहे त्या मँडेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही 2.5 वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन में असली उडान अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुठ्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे, खूप काम करायचं आहे आपल्याला. या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे, राज्याला आपण देशामध्ये 1 नंबरचं बनवलं आहे. आणखी आपण त्याच्यामध्ये जसं देश आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलं आहे, आज भारत देश आज आत्मनिर्भर, आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण नाही. आणि ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आहे. आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठलं काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काय नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही आहे. अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते, ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले, त्यामुळे इथं कुठलंही स्पीड ब्रेकर नाही आहे. आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन, पाठिंबा
आमच्या शिवसेनेचा आहे.